हनुमत भक्ताची कहाणी सांगितली जाते. एक हनुमानाचा भक्त असतो आणि एक दिवस गावामध्ये पूर येतो आणि सगळेजण आपापल्या मरीने त्याला सांगतात की चल 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 आता शेवटची बोट आली, या बोटीमधनं बाहेर जाऊया म्हणजे आपला जीव तरी वाचेल. तो सांगतो नाही, माझा हनुमंत मी आयुष्यभर पुजलेला आहे, हनुमंत मला येऊन ह्यातनं बाहेर काढेल. शेवटी पाणी त्याच्या अगदी घराजवळ येतं तेव्हा सगळेजण सांगतात बाबा रे आता एक शेवटची बोट राहिली आहे, त्या बोटीत बस तर जीव वाचेल तुझा. नाही म्हणतो, हनुमंताची आयुष्यावर उपासना केली ती काय अशीच केली आहे का, हनुमंत येऊन मला वाचवेल. पाणी अजून आत येतं, तो आपला विचार चौथऱ्यावर जाऊन बसतो, त्याचं काय हनुमान चालीसा किंवा भीमरूपी महारुद्रा चालू असेल स्तोत्र, हनुमंत काही येत नाही त्याच्या अपेक्षेतला हनुमंत. शेवट एक मिलिटरीचं हेलिकॉप्टर येतं, एक दोरी वरनं सोडली जाते आणि वरनं ओरडून सांगण्यात येतं की या दोरीला कृपा करून घट्ट पकडा, त्यात पकडायची सोय पण आहे. नाही नाही म्हणतो, तुम्ही जा, मला माझा हनुमंत येऊन वाचवेल. आणि शेवटी ते हेलिकॉप्टर पण जातं आणि बिचारा मरतो. तर मेल्यानंतर सत्कर्म असतं त्यामुळे बिचारा स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यानंतर समोर हनुमंत बसलेले असतात साहेब, म्हणतो काय रे देवा तुला काय लाजबीज आहे का नाही, आयुष्यभर तुझा मी हनुमान चालीसा वाचला, भीमरूपी महारुद्रा म्हटला आणि तुझ्यावर विसंबून राहिलो, इतक्या माणसांना मी नकार दिला पण तू काय आला नाहीस. तेव्हा हनुमंत हसतो, अरे म्हणतो मी इतक्या वेळेला आलो, प्रत्येक माणसाच्या रूपानं मीच आलो होतो बाळा, पण तू माझं ऐकलं नाहीस. शेवट मी आकाश गमन करत हेलिकॉप्टरमधनं आलो आणि माझी शेपटी स्वरूप दोरी खाली सोडली, पण ती पण ती तू नाकारलीस, त्याला मी काय करू. आता ही कहाणी नेमकं सांगते काय, संत वचन जे आहे, जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत. आपल्याला आयुष्यात वेळ प्रसंगी मदतीला येणारी जी प्रत्येक व्यक्ती आहे ती साक्षात परमेश्वर स्वरूप असते. आणि असा जर आपण त्याला ओळखला तर परमेश्वर आपण ओळखला, नाहीतर फक्त आपण भ्रामक कल्पनेमध्ये राहतो की कोणीतरी बहुतेक वानर येईल हुप्प्या मारुती आणि मला वाचवेल. असं जर असतं तर संत वचन संतांनी हे सांगितलं नसतं जीव तोडून की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. कित्येक वेळेला आपण अनुभव घेतो की आपण कुठेतरी चाललेले असतो, अनोळखी ठिकाणी संध्याकाळची वेळ असते, आपला रस्ता चुकतो आणि एखादा मनुष्य येतो आणि सांगतो हो थांबा कुठे जायचं आहे तुम्हाला, हा ना मग नसरापूरचा फाटा हा नाही मागे इकडून आत्ता गेलं तर संध्याकाळच्या वेळ इथं बरेच चोर डाकू असतात, बरं झालं मला विचारलं. आणि तिथून आपण यू टर्न मारतो आणि पुन्हा एकदा चांगल्या रस्त्याला लागतो आणि वेळेवर पोचतो आणि म्हणतो काय काय ना तो मनुष्य देवासारखा भेटला, आपण शी आपण त्याचं नाव पण नाही विचारलं. देवासारखा भेटला म्हणाला तिथंच चुकलात. तुम्हाला देव भेटलेला होता पण तुम्ही नाही ओळखला. देव कधी असा तुम्ही कधी देव पाहिलाय का हो? देव ही संकल्पनाच मुळात समजून घ्या, काही नाही ही संकल्पना म्हणजे परमेश्वर आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं जीवन जगत असताना तुमच्या अडी अडचणीला ज्या रूपामधनं जे कोणी भेटतं तेच परमेश्वर स्वरूप असतं. दत्त महाराज तुम्हाला भेटणार नाहीत, अक्कलकोट स्वामींच्या काळात आलात तर अक्कलकोट स्वामींच्या रूपामधनंच दत्त महाराज भेटतील. प्रभुराम तुम्हाला डायरेक्ट भेटणार नाही असा धनुष्य घेऊन जर आला तर आपण त्याला हाकलून देऊ, कुठल्या तरी टी व्ही सिरियलमधनं आलेला दिसतोय, तोंडाची लिपस्टिक पण नीट नाही लावलेली म्हणून आपण त्याला हाकलून देऊ. तेव्हा नीट समजून घ्या, आपण बुद्धिवादी माणसं डोळस भक्ती करूया, अंधळेपणाने नाही. त्यामुळे आपल्याला भेटणारी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणी ना कोणीतरी आपल्या मदतीला येतोय, त्या प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर पाहिल्यानंतर मनोमन परमेश्वर मला ह्या रूपानं भेटला, धन्यवाद तुला. हा भाव जेव्हा तुम्ही मनामध्ये ठेवता तेव्हा तुमच्या हृदयामध्ये ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात, या एका भावामुळे तुमच्या हृदयामधली सगळी अनंत जन्मांची जी काय काजळी आहे ही स्वच्छ व्हायला सुरुवात होते आणि हृदयस्थ नारायण जागृत होतो, म्हणजे हनुमंताने छाती फाडून राम सीता दाखवले.